आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की जी आपल्या भारताची योगाची ठेव आहे त्याचं आपल्या देशामध्येच त्या ठिकाणी त्या गोष्टीला वाढीस नेणं आणि तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत या सर्वांना या गोष्टींमध्ये एकत्रित आणणं, त्यामध्ये राष्ट्रीय एक भावना निर्माण करून देणं आणि प्रत्येक वेळेस या योगाच्या माध्यमातून सातत्य ठेवणं ही एक अत्यंत चांगली गोष्ट ही आपल्याला मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे. नवी मुंबई के अस्थान योग इंस्टीट्यूट द्वारा एक सत्कार समारोह का आयोजन किया गया था, जहां एरोली के पूर्व विधायक संदीप नाइक ने प्रमुख उपस्थिति दर्शाई. इस अवसर पर अस्थान योगा इंस्टीट्यूट के संस्थापक डॉक्टर संदीप डोंगरे एवं संचालिका विभा चोरगे मौजूद थे. इस समारोह में उन छात्रों का सत्कार किया गया जिन्होंने केवल 11 मिनटों में 125 आसन कर वर्ल्ड रिकॉर्ड कायम किया है. छात्रों द्वारा कई योगासन भी किए गए. पत्रकारों से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि उन्हें ऐसे कार्यक्रम में सहभागी होकर बेहद खुशी हो रही है. यामध्ये पार्टिसिपेट करणारे विद्यार्थी हे नवी मुंबईतले, रोह्यातले, भारतातल्या विविध राज्यातले आणि अब्रॉडमधले देखील विद्यार्थी यांनी या रेकॉर्डमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि एक अत्यंत उत्कृष्ट असा रेकॉर्ड या संस्थेच्या माध्यमातून एस्टॅब्लिश केला गेला. मी सर्व पार्टिसिपेंट्सचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझ्या हस्ते त्यांचा सर्वांना सन्मानित केलं गेलं ही माझ्यासाठी खरोखर खूप आनंदाची गोष्ट. आगे उन्होंने ये भी कहा कि योग ये भारत ने विश्व को दिया हुआ एक अनमोल तोहफा है.
और जीवन के हर पड़ाव में योग काफी महत्वपूर्ण है। योग हा भारताने संपूर्ण विश्वाला दिलेला एक अमूल्य ठेवा आहे आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये किंबहुना आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपल्याला योग हा अत्यंत उपयुक्त ठरत असतो। एकाग्रता वाढवणं, मनाची शांती प्राप्त करणं आणि अशा जीवनाच्या कुठल्याही प्रसंगामध्ये, मग तो चढ असेल, उतार असेल, आपल्या वयाचा कोणताही टप्पा असेल, यामध्ये योग्य पद्धतीनं आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करण्याकरता योग हा प्रत्येकाला अत्यंत महत्त्वाचा आहे। आज या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून घेतलेला हा पुढाकार, त्यामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटचे ॲफिलिएशन्स या संस्थेबरोबर आहेत, आयुष ही देखील शासनाची एक पूर्ण एक यंत्रणा, याचं देखील ॲफिलिएशन या संस्थेनं घेतलं गेलं आहे आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनापासूनच योगाचे संस्कार दिले गेले व त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक आयुष्यातल्या टप्प्यात त्यांना हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। संदीप नाईक ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आभार व्यक्त करते हुए कहा कि उन्होंने योग के माध्यम से राष्ट्र प्रेम को जोड़ा है। मी खरोखर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की जी आपल्या भारताची योगाची ठेव आहे, त्याचं आपल्या देशामध्येच त्या ठिकाणी त्या गोष्टीला वाढीस देणं आणि तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत या सर्वांना या गोष्टींमध्ये एकत्रित आणणं, त्यामध्ये राष्ट्रीय एक भावना निर्माण करून देणं आणि प्रत्येक वेळेस या योगाच्या माध्यमातून सातत्य ठेवणं ही एक अत्यंत चांगली गोष्ट ही आपल्याला मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे, त्याचं महत्त्व मी समजलेलं आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि शारीरिक एवं मानसिक फिटनेस बनाए रखना बेहद जरूरी है। लॉकडाउन के समय हम घरों में कैद हो गए थे, जिम भी बंद थे, ऐसे में फिटनेस के लिए लोगों के पास एक ही विकल्प था एवं वो था योगा। प्रत्येकाच्या आवडी असतात, कोणाला क्रिकेट खेळायचं असतं, कोणाला बॅडमिंटन खेळायचं असतं, कोणाला जिम करायचे असते, कोणाला जिम्नॅशियम बनायचं असतं, परंतु हे सर्व करत असताना आपण शारीरिक फिटनेस जरी टिकवला तरी मानसिक फिटनेस टिकवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे। जर तुमचं मानसिक फिटनेस जीट असेल तर तुम्ही शारीरिक फिटनेस टिकू शकता। त्यामुळे योग करण्याकरता आपल्याला जिमची गरज नाही आहे, आपल्याला घराच्या बाहेर पडायची गरज नाही आहे। या करोनासारख्या परिस्थितीमध्ये पूर्ण लॉक होतं आणि हे लॉक असताना आपल्याला बाहेर जाण्यासाठी त्या ठिकाणी थांबवलं जायचं, जिम बंद होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काय करू शकता तर योगा करू शकता। त्यामुळे असलेल्या परिस्थितीमध्ये आपण आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी नीट ठेवणं, आपलं मन शांत ठेवणं, एकाग्र करणं आणि आपल्या शरीराचं स्वास्थ्य टिकवणं, याकरता योगाशिवाय अजून कोणताही चांगला प्रकार असू शकत नाही। पूर्व विधायक संदीप नाईक ने कोरोना काल का अपना अनुभव बया करते हुए कहा कि उनकी दिन की शुरुआत योगा से शुरू होती थी, जिस कारण बिना कोई दवाई लिए 14वें दिन उनका रिपोर्ट नेगेटिव आ गया था। उन्होंने ये भी कहा कि योग कई बीमारियों पर मात दे सकता है। माझा देखील या कोरोनाच्या कालावधीमध्ये मला कोरोना लागण झालेली, त्यावेळी सकाळी उठल्यानंतर योगा करणं आणि मग दिवसाची दिनचर्या सुरू करणं, असं साधारणतः 12-13 दिवसात केल्यानंतर 14व्या दिवशी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि निगेटिव्ह आल्यानंतर एकही गोळी मला घेण्याची आवश्यकता पडली नाही। मी सातत्यानं डॉक्टरांशी कन्सल्ट करत होतो, माझी चेकअप्स करत होतो, परंतु जर योग्य पद्धतीनं आपला फिटनेस आपण ठेवला, योगाभ्यास योग्य पद्धतीनं केला, तर आपण अनेक आजारांवर योग्य पद्धतीनं मात करू शकतो। विज्ञानाने प्रगती केली, अनेक वेगवेगळं तंत्रज्ञान आलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये अनेक आजार आहेत, त्यामध्ये त्याला अजून निदान होतं पण त्याचा इलाज होत नाही, अशा स्टेजेस असतात। अशा वेळेस नेचुरोपॅथीकडे त्या ठिकाणी बघितलं जातं आणि जिथे कुठेच उपाय होत नाही तिथे आयुर्वेदिक आणि नेचुरोपॅथी काम करतं, योगा काम करतं। त्यामुळे हे नैसर्गिक आपल्या संपूर्ण भारत देशानं दिलेली आपल्याला चांगली ठेव आहे आणि त्या माध्यमातून आपण आपलं स्वास्थ्य टिकवतो, आपल्या वयाच्या कोणत्याही स्टेजमध्ये आपला फिटनेस टिकू शकतो। अस्थांग इंस्टिट्यूट के संस्थापक डॉक्टर संदीप डोंगरे एवं विभा चोरगे ने भी अपनी भावना इस दौरान व्यक्त की। हमारे बच्चों ने, जैसे आप जानते हैं कि 11 मिनटों में 125 आसन किए, ये अपने आप में एक रिकॉर्ड है और हमें उसके लिए नवाजा भी गया है।
तो हम ये चाहते हैं कि बच्चे जो योगा सीखते हैं उसमें उनको अट्रैक्शन हो, अवेयरनेस हो, और जब रिकॉर्ड करते हैं तो आपने देखा कितना अच्छा लगता है, वो कितना खुश होते हैं, तो वो लोग और ज़्यादा कुछ करें और ज़्यादा प्रैक्टिस करें, ज़्यादा से ज़्यादा और अवार्ड उनको मिले, यही हमारी कोशिश है टू डेवलप दैट अवेयरनेस और उनके मन में योगा के प्रति प्यार उत्पन्न हो, इसलिए ये सारी हमारी कोशिश है। बहुत प्राउड फील होता है क्योंकि ये बच्चे जब हम लोग के पास आए थे तो भी उनको कुछ भी योगा के बारे में पता नहीं था, अभी ये बच्चे हम लोग से भी आगे निकल गए, तो बहुत प्राउड फील होता है। अभी 125 आसन करने का हम लोग ने जो सोचा था वो एक्चुअली बच्चों का प्रोग्रेस देख के ही हम लोग ने ये डिसाइड किया कि हम लोग ये 125 आसन इन 1 मिनट हम कर सकते हैं, तो इसीलिए हम लोग ने ये रिकॉर्ड बनाने का सोचा। और बैकिंग तो सर का बहुत था, तो फिर हम लोग ने सोचा चलो हम लोग भी रिकॉर्ड बनाए। तो एक्चुअली सर ने पहले रिकॉर्ड किया था क्रंचेस का, वर्ल्ड रिकॉर्ड का, कपाल भाती और क्रंचेस का, तो वो एक हम लोग के एक स्टूडेंट ने वो ब्रेक किया, तो ये सारे बच्चे मोटिवेट हुए उससे कि हम लोग भी रिकॉर्ड कर सकते, सर ने किया तो हम लोग क्यों नहीं कर सकते। फिर हम लोग ने सोचा, सर ने हम लोग ने एक प्लान आउट किया, प्लानर किया, कम से कम हम लोग 2 महीने इसके ऊपर काम किया और फिर अचीवमेंट हासिल हुई। अभी ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो।